ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, देशोन्नती इव्हिनिंग न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। मेक्सिकोच्या युकाटन भागात काल शनिवारी समुद्रात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत होत्या। समुद्रात ही आग पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, परंतु पाण्याखाली असलेली गॅसची पाईपलाईनची गळती झाल्यानं ही आग लागल्याचं समोर आलं आहे। ही आग विझवण्याचं काम आजही युद्धपातळीवर सुरू होतं। उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत, त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपले अस्तित्वपणाला लावण्याचा प्रयत्न करतात। त्यातच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी योगींना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नसल्याचं म्हटलंय, तर त्यांचं हे आव्हान योगींनी स्वीकारलं आहे। विधानसभा पावसाळी अधिवेशन उद्या 5 ते 6 जुलै रोजी होत आहे। या अधिवेशनात गेल्या वर्षीपासून रखडलेली विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे। 6 जुलै रोजी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खासदार संजय राऊत आणि आमदार आशिष शेलार यांच्यात मुंबईमध्ये गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आली, मात्र शेलार यांच्यासोबत अशी कोणतीच भेट झाली नसल्याचा दावा राऊतांनी आज केला असला तरी मुंबईतल्या मेकर्स चेंबूर्समधून बाहेर पडताना राऊत आणि शेलार हे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। डाळींचा दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं डाळी साठ्यावरील मर्यादा ऑक्टोबर महिन्यांपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला। सरकारच्या निर्णयाला डाळ व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला असून हा निर्णय सरकारनं परत घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे। मुंबई महापालिकेतील राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांसाठी नव्या कोऱ्या करकरीत गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पालिका 24 नव्या गाड्या घेणार असून यासाठी 2,76,00,000 अधिक खर्च अपेक्षित आहे। पुढील 3 महिन्यात या गाड्या महापालिकेत दाखल होणार आहेत। अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी रावण टोळीशी संबंधित गुन्हेगारांना अटक केली। त्याच्याकडून 1 देशी बनावटीचे पिस्तूल तसेच 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। 2 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसे जप्त केली। रावेल परिसरात गुंडा विरोधी पथकानं ही कारवाई केली। पाकिस्तानचा कांदा अरब राष्ट्रात भारतीय कांद्यापेक्षा स्वस्त विकला जात असल्यानं आणि बांगलादेशची बॉर्डर बंद असल्यामुळे निर्यातीवर मर्यादा आली। परिणामी आज नाशिकच्या येवल्यातील बाजारात दरामध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं। कांद्यास देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आदी राज्यात आणि परदेशात मागणी सर्वसाधारण होती। भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत साखर कारखान्यांची ईडीमार्फत चौकशी करण्याचा ठराव करण्यात आला। तसे पत्र केंद्रीय गृहमंत्र्यांनाही पाठवण्यात आले आणि चौकशीही सुरू झाली। हा सर्व सत्तेसाठी चालवलेला आटापिटा आहे असा आरोप करताना राज्यातील भाजप नेत्यांनी दिल्लीच्या नेत्यांना मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी पत्र लिहिलं असतं तर ते जास्त योग्य झालं असतं अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला। देशात आतापर्यंत 3,45,45,433 कोरोना बाधित असून 4,85,350 ऍक्टिव्ह केसेस तर 4,02,005 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। राज्यात आतापर्यंत 60,88,841 कोरोना बाधित असून 1,20,802 ऍक्टिव्ह केसेस तर 1,22,724 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। तेलंगणा राज्यातून नागपूर येथे गांजाची तस्करी करत असलेल्या आरोपीस बुटीबोरी पोलिसांनी अटक करून त्याच्या ताब्यातून 6,95,000 रुपये किमतीचा गांजासह 12,06,000 रुपयांचा ऐवज जप्त केला। मोहम्मद शाकूर असं आरोपीचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील रहिवासी आहे। सिंधी कॉलनी येथील एका निर्माणाधीन घरात टाइल्सचं काम करणाऱ्या एका आरोपीने 2 मित्रमजुरांची हत्या केली होती। ही घटना 25 जूनच्या पहाटे दरम्यानची आहे। दरम्यान फरार झालेल्या आरोपीला गोंदिया पोलिसांनी शोधचक्र फिरवून गुजरात राज्यातील सुरत येथून अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव बलवान श्रीनिवास राजधर उर्फ राय राहणार रतनपुरा उत्तर प्रदेश असं आहे। तर दुसरीकडे तिरोडा पोलिसांनी 9 अवैध दारू विक्रेत्यांची झाडाझडती घेऊन 8,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। नंदोरी वर्धा जिल्ह्यातील नंदोरी चौर रस्त्यावर रोड क्रॉस करीत असताना दुचाकी आणि कारच्या धडकेत 1 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला। नागपूर चंद्रपूर मार्गावर रविवारी 4 जुलै रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान हा अपघात घडला। अपघातात ठार झालेल्या मृतकाचं नाव दिवाकर चंफत निशाणे वय 42 राहणार नंदोरी असं आहे। रेल्वे खात्यात नोकरी लावून देण्याचं आमिष देऊन बेरोजगारांना फसविणाऱ्यांना चंद्रपूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। बल्लारपूर येथील एका आरोपीला अटक केल्यानंतर उत्तर प्रदेशातील लखनौ मधील 2 आरोपी तर दिल्ली येथील 1 आरोपी असे 4 आरोपींना पोलिसांनी गजाआड केला आहे। सध्या हे सर्व आरोपी PCR मध्ये आहेत। शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार जगताप यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे। सोयाबीन आणि कपाशीचा पीक विमा अजूनही अप्राप्त आहे। वारंवार मागणी करूनही कंपनी दाद देत नाही। अमरावती जिल्हा शेतकरी संघटनेनं याचा निषेध करीत आज अंजनगाव सुरजी येथे कंपनी आणि प्रशासनाचा प्रतिकात्मक निषेध करीत पुतळ्याचं दहन केलं।
महाआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले. राज्य सरकारने आवश्यक न्यायालयीन बाबींची पूर्तता केली नाही. ओबीसी सहित सर्वच घटकांच्या आरक्षण विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं 4 जुलै रोजी वाशिम शहरातील पुसद नागा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शासकीय विश्रामगृह सभागृहात ओबीसी आरक्षण या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जगजित खुराणा, खलील बेलदार, माजी नगरसेवक चंद्रकांत लव्हाळे यांच्यासह ओबीसी समाजातील सर्व पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. ओबीसी आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा निर्धार या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी केला. 3 चिमुकल्या मुलांचा नदीच्या कडेला शेळ्या चारायला गेले असता मन्याड नदी पात्रातील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्रे येथे घडली आहे. या घटनेमुळे अहमदपूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अन्य वृत्त. शहरापासून जवळच असलेल्या बार्शी रोडवरील हरंगुळ बुद्रुक शिवारातील विश्वकर्मा मंदिराच्या पाठीमागे दोघी सख्ख्या मावस बहिणींनी एकाच साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या मुलींनी नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. नांदेडमधील महापालिका प्रशासनानं रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलंय. परंतु भर दिवसा काम होत असल्यानं वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत असून वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष तथा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेड रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिलं. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा धुळे नंदुरबार जिल्ह्याचे प्रभारी अनिल गोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात दिली आहे. शहरात टॉवर चौक आकाशवाणी चौकात येणाऱ्या जाणाऱ्यांची पोलीस तपासणी करतात. मात्र अनेक लोड गाड्यांवर फळ विक्रेते कॉलनीमध्ये गर्दी जमा करून फळे विकताना दिसतात. विशेष म्हणजे त्यांच्या तोंडावर मास्कही नसते. कालिका माता मंदिराजवळील कोल्हे विद्यालयाजवळ भाजी विक्रेत्यांजवळ नागरिकांची गर्दी रोजच होते. पिंपराळा गुजरात पेट्रोल पंप, समतानगर, तांबापुरा येथील चित्रही तसंच आहे. इंस्टाग्रामनं नुकतीच यंदाची रिच लिस्ट 2021 जाहीर केली आहे. या यादीत 2 भारतीय व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री प्रियंका चोप्राने बाजी मारली आहे. सोनाक्षी सिन्हा आता तेलुगू इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे. तेलुगूमधील आघाडीचे दिग्दर्शक के एस रवींद्र यांच्या आगामी सिनेमात ते दक्षिणेतील सुपरस्टार चिरंजीवी यांच्याबरोबर काम करणार आहे. पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात 7 विकेट्स घेऊन इंग्लंडचा गोलंदाज ऑली रॉबिन्सने जागतिक क्रिकेटला त्याची दखल घेण्यास भाग पाडलं. पण न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यानंतर रॉबिन्सचे जुने ट्विट व्हायरल झाले आणि त्यात त्याने वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचं समोर आलं. त्याचा त्याला 2.83 लाखांचा दंडही भरावा लागला आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमने इंग्लंडला तिसऱ्या आणि शेवटच्या वन डे मध्ये पराभूत केलं. मात्र भारतीय संघाला ही सिरीज 1-2 अशी गमवावी लागली. भारताकडून कप्तान मिताली राजने नाबाद 75 अशी सर्वाधिक रनची खेळी केली. आता हवामान वृत्त. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि मराठवाडा येथे पावसाची शक्यता असून विदर्भात हवामान ढगाळ राहण्याची तर काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे हवामान खात्यानं वर्तवली आहे. आजचे देशोन्नती इव्हिनिंग न्यूज बुलेटिन इथे संपले. तेव्हा आजच आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा. वाचत रहा देशोन्नती, कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाणण्याचा आपला अधिकार आहे. त्यासाठी देशोन्नती इव्हिनिंग बुलेटिन लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.